नमस्कार, रसस्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमा 2 दिवसावर येऊन राहिली आहे. तर आपण नेहमी प्रथा म्हणून मसाला दूध करतो त्या दिवशी दूध आटवून. तर मी नेहमी जसं मसाला दूध करते तसं मी तुम्हाला आज दाखवते. आता आपण त्याचे साहित्य बघून घेऊया. आपण इथे 4 बदाम घेतली आहेत, 5 काजू आहेत, 5 पिस्ता आहेत, हे 5 इलायची घेतली आहेत आणि हे जायफळचा छोटा तुकडा घेतला आहे आणि 2 मोठे चमचे साखर घेतली आहे मी. ज्यांना कोणाला गोड कमी किंवा जास्त लागतं त्यांनी त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण ॲडजस्ट करायचं. आणि हा 1/4 ग्लास दूध घेतला आहे मी. आता आपण हे मसाला दूध करायला घेऊया. मी हे जे आपले ड्रायफ्रूट्स होते ते मी जरा जाडसर असे मिक्सरला लावून घेतले आहेत आणि जी इलायची आणि जायफळ होतं ते मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. आता मी हे जे आपलं दूध आहे ते आपण जसं नॉर्मली तापवतो तसं तापवणार आहे आणि यात अजिबात पाणी घालायचं नाही आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता आपल्या दुधाला चांगली उकळी आली आहे, त्यात मी ही साखर टाकते पूर्ण आणि याला जरासं असं ढवळते. आपल्याला हे थोडं जास्त वेळ गरम करायचं आहे कारण की आपल्याला हे आटून थोडंसं जाडसर करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला फुल फॅट मिल्कच घ्यायची आहे, टोंड मिल्क घ्यायचं नाही आहे आणि याला आपल्याला कंटिन्युअसली असं ढवळत राहायचं आहे नाही तर आपला दूध बाहेर निघेल. हे बघा आपलं दूध छान असं तापलेलं आहे आणि आता ते घट्ट पण होत आलं आहे. आपल्याला अजून हे 3-4 मिनटं असंच तापवायचं आहे. आता आपल्याला या ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट्स आपण अर्धे आता टाकणार आहोत आणि अर्धे नंतर टाकणार आहोत. जेव्हा आपण ग्लासमध्ये हे दूध ओतू त्याच्यानंतर वरून आपण हे ड्रायफ्रूट्स टाकणार त्यात. आता ह्याला अजून थोडा वेळ उकळी देऊया आपण. आपल्याला आता 1 मिनटं झालं आहे ड्रायफ्रूट्स टाकून आणि ही आता आपली शेवटची उकळ आहे. आता यात मी हे आपण जे इलायची आणि जायफळ जे बारीक करून घेतलं आहे ते मी यात टाकते आणि ह्याला परत अजून एक उकळी येऊ देणार आहोत आपण. आता आपलं हे तयार झालेलं आहे आणि मी हे आता तुम्हाला काढून दाखवते. आपला कोजागिरी स्पेशल मसाला दूध तयार आहे, हे बघा तुम्ही. आणि तुम्ही पण हे घरी नक्कीच करून बघा आणि मला कळवा कसं होतं ते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.